धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळालेला असून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांची मान प्रतिष्ठा आम्ही कायमच ठेवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणं हे योग्य नव्हतं, मात्र त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे आणि जनता ही मोदींच्या पाठीशी आहे, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि 45 प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील, महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील. खरं तर आपण काल माढ्यामध्ये देखील होतात, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली आणि उमेदवारी जवळपास निश्चित आहे, याचा फटका आपल्याला बसेल का? आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी. त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत, त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे, आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे. शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे. रणजित सिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे, म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा. काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे? त्याबद्दलचं काही मला रणजित सिंह मोहिते पाटील बोलले नाही आहे. त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील. पक्ष आपला विरोध करणार नाही किंवा त्यांना त्या संदर्भातलं काही हे करणार का? रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं. पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे, कशा पद्धतीने बघताय माढा लोकसभा? याला काही डाव वगैरे म्हणत नाही. शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात, शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही, त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी. आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करतायत, त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कम जास्त होत राहतं. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेला आहे, हा कुठेतरी गादीचा अवमान नाही आहे का? नाही असं चर्चा आहे. संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथजी देतील, मला त्याबद्दलची माहिती नाही.